नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे तर नवीन वर्षानिमित्त पीक विमा वाटप आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे व या पीक विम्याच्याबद्दल त्यानंतर बरेच जिल्हे यामधून वगळण्यात आलेले आहे व ते कोणते जिल्हे आहेत, त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार नाही, तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर नवीन वर्षानिमित्त जे आहे जे काही या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे, तर पीक विमा सर्वाधिक जास्ती पीक विमा ज्या मिळालेला आहे तर यवतमाळमध्ये सर्वाधिक जास्ती पीक विमा इथं मिळालेला आहेत। तर इथं जे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा इथं जमा झालेला आहे, तर त्यामध्ये बरेच जिल्ह्यांमध्ये वाटप जे बाकी आहे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, त्यानंतर पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, त्याचप्रमाणे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, तर असे चंद्रपूर, तर असे जे काही जिल्हे जे काही रखडलेला पीक विमा आहे तर आजपासून वाटप जे सुरू होणार आहे व तुमच्या जिल्ह्यात पीक विमा जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। त्याचप्रमाणे नमो आणि PM किसानचा जसा हप्ता तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक पासबुकमध्ये जमा होतो, त्याचप्रमाणे हा जो पीक विमा आहे तेसुद्धा तुमच्या ज्या आधारला बँक पासबुक लिंक आहे तर अशामध्ये जमा होणार आहे। तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।